खरवंजे अध्यक्ष महोदय, जो ऐसे लोग हैं जिन्होंने अदृश्य रहते हुए भी हम लोगों को समर्थन दिया, वोट दिया, हम पर भरोसा दिखाया, उन लोगों को भी मैं शुक्रिया अदा करता हूं। एक कट्टर शिवसेना, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक कट्टर शिवसेना सैनिक है। अढळ निष्ठा असलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे। ते कुशल संघटक आहेत, शिवसेना बाळासाहेब ठाकरे के विचारों पर कंठस्थ रूप से चलने के वाले ये व्यक्ति हैं। इन्होंने एक बहुत बड़े कुशल संगठन का हिस्सा है। प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्यादा बड़ी बात है कि उनके सेवाकारी है, यानी कि उन आइडियाज पर उन विचारों पर चलने वाले व्यक्ति हैं। या दोघांच्या प्रभावामुळे 80च्या दशकामध्ये साधारण 1980 मध्ये शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये सक्रिय काम सुरू केलं आणि एका 1980 के दशक में कार्यकर्ता बाल ठाकरे और आनंद दिघे के हाथों तले, उनके आशीर्वाद तले एकनाथ शिंदे ने अपना काम शिवसेना के अंदर शुरू किया। आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली और उस वक्त से लेके अब तक कई अलग अलग जिम्मेदारियों को उन्होंने जिम्मेदारी उठाई और अब वो इतनी सारी पदवियों के बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री के तौर पर अपना पद संभाल रहे हैं। त्या ठिकाणी नियुक्ति के लिए आणि त्यानंतर दिघे साहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनांमध्ये आनंद दिघे ने एकनाथ शिंदे को ठाणे जिले की शाखा प्रमुख के तौर पर उस वक्त नियुक्त किया था और उसके बाद कई सारे अनेकों आंदोलन में उन्होंने अपना सहभाग दिया। अनेक केसेस लगायच्या, लोगों को न्याय देने के लिए उन्होंने कारागृहात जावं लागायचं किए, आंदोलन किए, पुनः नव्याने उनके ऊपर कई सारे केसेस भी लगते हैं। आदेश दिला कि आपलं सर्वस्व सोडून जेल में भी जाना पड़ता था, फिर बेल भी होती थी, लेकिन जनसामान्यांच्या सेवेमध्ये ते हजर असायचे। मग त्या काळामध्ये गरजवंतांना धान्य उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, टंचाईच्या काळात काम तेल उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, जीवनव्यापी का ख्याल न रखते हुए लोगों की सेवा करना का काम उन्होंने किया। अडचणीच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकरता देखील प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन उभं करायचं, इन सारी मुश्किल के वक्त के दौरान भी छोटी छोटी चीजों के बारे में भी उन्होंने प्रशासन के खिलाफ आंदोलन खड़ा किया। खरतर 2004 साली ते तेमाच्या एकत्रित ठाणे मतदार संघात निवडून आले और इन सारी चीजों के बीच में सामान्य व्यक्ति को न्याय मिले, इन सारी चीजों का भी उन्होंने ख्याल रखा। कोपरी पास पाखड़ी हा मतदार संघ झाला 2004 में, वो ठाणे मतदार से जीत कर आए। सलग 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी पोहोचले। खरं म्हणजे मागच्या काळामध्ये माझ्यासोबत मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं। 2004 से लेकर अब तक 4 बार विधान परिषद के इस कुर्सी पर इस चुनाव पर जीते और आगे बढ़े। उन्होंने मेरे साथ मंत्री रहते हुए भी काम किया है। भुजबळ साहेब आपण त्यामध्ये होता, या आक्रमक आंदोलनामध्ये एक प्रकारे त्यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा त्या काळात तयार केला। 1986 साली या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। एक नेता के तौर पर उन्होंने कई आंदोलनों में उन्होंने एक नेता के तौर पर अपना दबदबा क्रिएट किया। 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये आमच्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात आंदोलन के साथ साथ 40 दिन तक जो है आंदोलन करने की वजह से जेल में भी रहे। खरतर त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास आपण बघितला, तर 1997 साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून के बाद उनका एक बड़ा व्यक्तित्व जो है वो तैयार मनपामध्ये सभागृह नेते झाले, त्यानंतर आमदार झाले, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख झाले। आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी अल्पशा काळाकरता ते विरोधी पक्ष नेते होते, पण त्यानंतर पुन्हा आम्ही एकत्रित आलो आणि MSRDC चे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला। काही लोकांना असं वाटायचं की MSRDC यांना दिली म्हणजे कुठेतरी याचे पंख छाटले, पण ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतं
त्याला पद महत्त्वाचं नसतं, तो जे काही त्याच्या हाती असेल त्यातनं विश्व निर्माण करू शकतो। आणि ज्यावेळी नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग ज्याचं नाव आता सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आहे, या महामार्गाचा ची संकल्पना ही मी मांडली आणि त्यांना मी घेऊन बसलो आणि मी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे। मी चंद्रकांत दादा आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते, मी दादांना सांगितलं की स्पेशल पर्पज व्हेकल मला पाहिजे, एमएसआरडीसी स्पेशल पर्पज व्हेकल आहे, तर मी हे काम आपण एमएसआरडीसीच्या माध्यमातून करू। आणि आम्ही त्याचा पूर्ण प्लॅन तयार केला, 9 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लँड ऍक्विजिशन केलं आणि आज जवळजवळ तो रोड त्याचा एक टप्पा तर जवळजवळ पूर्णत्वाला आला आहे। पण हे सगळं होत असताना तिथे प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन ज्या व्यक्तीने तिथल्या समस्या सोडवल्या, त्या ठिकाणी संपूर्ण कामाचं अडथळे दूर केले आणि ते काम सुरळीत होईल याकडे सातत्याने लक्ष दिलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं त्यांनी आपल्या कामाची झलक ही दाखवून दिली। मग मुंबई पुण्यातलं अंतर कमी करणारा मिसिंग लिंक असेल की ज्या मिसिंग लिंकच्या माध्यमातून आज मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार आहे। आणि एकनाथ शिंदे द्वारा किए गए कई सारे कामों की जो है वो जिक्र कर रहे हैं, वो भले बड़ी सड़कों हाईवे या ब्रिजेस के तौर पर एक महत्त्वाचं काम असेल किंवा बांद्रा वर्सोवा सी लिंक असेल, असे अनेक प्रोजेक्ट खूप सांगता येतील, असे अनेक प्रोजेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी एक्झिक्यूट केले आणि त्याच दरम्यान त्यांना आरोग्य खात्याची जबाबदारी देखील मिळाली आणि आरोग्य मंत्री म्हणून देखील अतिशय उत्तम काम हे त्यांनी केलं। विशेषतः आरोग्य हा त्यांचा अतिशय आवडता विषय आणि त्या विषयाकरता सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला। सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे, आरोग्य विभाग मिळाल्यानंतर पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी छोट्याशा पीएचसी पर्यंत स्वतः जाऊन रिपोर्टिंगवर नाही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या व्यवस्था उभ्या केल्या। डॉक्टरांच्या नियुक्त्या फास्ट झाल्या पाहिजेत, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं काम हे त्यांनी केलं। खरं म्हणजे एकनाथराव शिंदे एक वेगळं रसायन आहे। मी त्यांना अनेक वेळा म्हणतो की तुम्ही झोपता कधी हेही समजत नाही आणि तुम्ही जेवता कधी हेही समजत नाही, 24/7 काम करणारा हा नेता आहे। आणि विशेषतः जेव्हा एखादी निवडणूक असते, एखादा क्रायसिस असतो, त्यावेळी